सिंहगड रस्त्यावरील इमारत दुर्घटनेत 3 मजुरांचा मृत्यू होऊन 8 दिवस झालेत. मात्र ना मृतांच्या नातेवाईकांना मदत मिळाली आहे ना बिल्डरवर कारवाई झाली आहे. पोलिसांच्या या तपासावर कारवाई नाराजी व्यक्त होत असताना पोलिसांचं उत्तर मात्र एकच आहे, तपास सुरू आहे. वर्षभरापूर्वी बालेवाडीत स्लॅब कोसळून 9 मजुरांचा मृत्यू झाला होता. मृतांची संख्या मोठी असल्यानं पोलिसांनी बिल्डरांवर गुन्हे दाखल केले खरे, मात्र संबंधित बिल्डरांनी तब्बल 8 महिन्यांनी सुप्रीम कोर्टातून जमीन घेईपर्यंत पुणे पोलिसांना ते सापडलेच नाहीत. तोपर्यंत ते फरारच होते अशी पुणे पोलिसांची कार्यक्षमता. सिंहगड रस्त्यावरील दुर्घटनेबाबत पोलिसांनी एक पाऊल पुढे टाकलंय. पोलिसांनी बिल्डरवर गुन्हाच दाखल केलेला नाही, नाही म्हणायला पाटे डेव्हलपर्स असं मोघम नाव गुन्ह्यात टाकण्यात आलंय. त्यात जबाबदारी कोणाची हे अद्यापही निश्चित करण्यात आलेलं नाही. ती कधी करणार यावर पोलिसांचं उत्तर आहे, तपास सुरू आहे. आता कॉन्ट्रॅक्टरने सुपरवायझर्स वगैरे नेमले होते, त्याच्यामध्ये नेमका निष्काळजीपणा कोणाचा आहे या निर्णयावर अजून पोलीस आलेले नाही. या निर्णयावर आल्यानंतर जी कोणी व्यक्ती त्याच्यामध्ये दोषी असेल, त्याचा निष्काळजीपणा दिसेल, त्याला अटक केली जाईल. पोलीस बिल्डरांना वाचवण्याचा पुरेपूर प्रयत्न करत असल्याचा आरोप होत असतानाच मृतांच्या नातेवाईकांना देखील अद्याप मदत मिळालेली नाही. पाटे बिल्डर्सच्या वतीनं त्यांना कुठलीच आर्थिक मदत करण्यात आलेली नाही. मदतीसाठी कामगार विभागाकडे बोट दाखवण्यात येत आहे. मृतांच्या नातेवाईकांना अद्याप मदतही करण्यात आली नसल्यानं नाराजी व्यक्त होतीये. मला पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं की कामगार विभागाने यामध्ये त्यांना खात्री दिलेली आहे की जरी बांधकाम मजूर म्हणून नोंद नसेल तरी देखील ते खास बाब करून त्या कुटुंबांच्यासाठी म्हणून निधी मिळणार आहे. तसंच इन्शुरन्स पण मालकांनी काढलेला आहे असं त्यांचं म्हणणं पडलं, पण प्रत्यक्षामध्ये त्यांना काही अजून पैसे मिळाले नाही आहेत. पोलीस आणि बिल्डरचं साटलोट असल्याचे आरोप होत असताना बांधकाम व्यावसायिक ह्या विषयावर बोलायला तयार नाहीत. पालिकेच्या बांधकाम विभागानेही बघ्याची भूमिका घेतलीय. कारवाई तर सोडाच, माध्यमांना साधी प्रतिक्रिया द्यायला पालिकेच्या बांधकाम विभागाचे अधिकारी तयार नाहीत. अशा दुर्घटना झाल्या की मुकादम, सुपरवायझर, कॉन्ट्रॅक्टर यांच्यावर कारवाई केली जाते. बडे मासे कारवाईच्या बाहेरच राहतात, त्यामुळे अशा दुर्घटना टाळायच्या असतील तर बिल्डर आणि महापालिका अधिकाऱ्यांवरही कारवाई व्हावी अशी मागणी होतीये. नितीन पाटणकरसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, पुणे.